मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, राजीव पवार। श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याची 34वी वार्षिक सभा शनिवारी संपन्न झाली। त्यानंतर कारखान्याचे सभासद म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजीव पवार हे आपल्या सहकाऱ्यासह उपस्थित होते। कारखान्याचे चेअरमन यांनी अहवाल वाचून दाखविल्यानंतर साखर कारखान्यांनी चालू वर्षी FRP पेक्षा 500 रुपये दर जास्त देण्यात यावा अशी मागणी रयत संघटनेचे राजीव पवार यांनी केली। सदर वार्षिक सभा संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजीव पवार म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प उभारणीला विरोध नाही, त्यामुळे आम्ही कारखान्याच्या या सभेला कोणताही गालबोट लावलेला नाही, तशी वर्तणूक केली नाही। कारखान्याने FRP पेक्षा 500 रुपये ज्यादा दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा, त्याचबरोबर पूर्वी शेतकरी सभासदांना मिळणारी वार्षिक साखर 100 किलोवरून 50 किलो केली आहे, ती पूर्वीप्रमाणे 100 किलो करावी। आमचा कोणत्याही जाती धर्म पक्ष व नेत्याला विरोध नाही, चांगले काम करणाऱ्यांना हेतू परस्पर विरोध करणार नाही, परंतु शेतकरी सभासदांना ज्यादा दर मिळावा यासाठी रयत संघटना कार्यरत आहे। आमची मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा राजीव पवार यांनी दिला। या प्रसंगी संघटनेचे रमेश पाटील, उमेश भारमल, सर्जेराव हेगडे, हालप्पा डवणे, भगवंत गायकवाड, बबन जामदार, एकनाथ सादळकर, आनंदा पाटील, बाळासाहेब हादीकर, संजय पवार, विश्वनाथ पवार, महादेव शेळके, महादेव विटे, चिनू कोळंबोडे, संजय नाईक, बाळासाहेब पाटील, सखाराम पाटील, नानासाहेब पाटील, राजाराम पाटील, सदाशिव शेटके, बाबासो पाटील यांच्यासह रयत संघटनेचे शेतकरी सदस्य उपस्थित होते। आम्ही सर्वजण सभासद या नात्यानं रितसर आम्हाला अहवाल आलेला आहे, रितसर नोटीस आलेला आहे आणि आम्ही या कारखान्याचं सभासद असल्यामुळं आम्ही कोणतंही या सभेला गालबोट लागू नये असं वर्तणूक केलेलं नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आता काय मगाही सांगितलं की कारखान्याचं उत्कृष्ट काम चाललं आहे त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत। आम्ही कारखान्याच्या कामकाजाला विरोध केलेला नाही आहे आणि ज्यावेळी मागची बॉडी होती त्यावेळी आम्ही त्या आत्ता जे चेअरमन संचालक आहेत त्यांचा आम्ही प्रचार केलेली मागचा त्यांना निवडून दिलेला आणि त्यावेळी आम्ही सांगितलं तर शेतकऱ्यांच्या हिताचं काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आणि मी स्वतः त्यांचा प्रचार केलेला। मला मुद्दा म्हणून या ठिकाणी असं सांगायचं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक करण्यासाठी आमचा विरोध कुठल्या जातीला नाही, कुठल्या धर्माला नाही, कुठल्या पक्षाला नाही, कुठल्या नेत्याला नाही, आम्ही कुठल्याच पक्षाचं नाही, आम्ही संघटनेची माणसं आहोत, रयत संघटनेची शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो। मग आमची मागणी एकच आहे की FRP पेक्षा सगळ्याच कारखान्यानं, नुसतं अलचिन्नाथ सगळे कारखान्यानं नव्हे, सगळ्याच कारखान्यानं FRP पेक्षा 500 रुपये ज्यादा दर द्यावा, आमची माफक मागणी। आणि जी प्रत्येक वर्षी 100 किलो साखर देत होती ती 50 किलो केली आहे, ती 100 किलो साखर द्यावं एवढंच आमचं मागणं आहे, नाहीतर बाकीचं आमचं संचालक मंडळाला सहकार्यच आहे। आम्ही काही संचालक मंडळाला किंवा चेअरमनना किंवा कुठल्याच कामाला विरोध केलेला नाही, जे चाललंय काम चांगल्या पद्धतीने चांगलं आहे, चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि वाईटाला विरोध करायचा आमची संस्कार आहे। त्याच्यामुळं आज आम्ही जे काही प्रश्न विचारलं कुठल्या हेतू पुरस्कार विचारलेलं नाही त्याचं समर्पण उत्तर द्यायला पाहिजे होतं, कारण आज आम्ही आलेलो आहे शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आलो आणि त्यासाठी जरी आम्हाला न्याय मिळाला नसेल तर बुधवारी जिल्हाधिकारी संघटनेच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय कदापि नाही।